नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक ऑटिझमच्या लहान मुलाची एक माहिती सांगणार आहे. आई त्याच्या मुलाला महाडवरनं माझ्याकडे घेऊन आली आणि तिने सगळी माहिती सांगितली. त्या माहितीमध्ये एक गोष्ट प्रकाशाने जाणवली की त्यांना हे कन्फर्म नव्हतं की मुलगा ऑटिस्टिक आहे किंवा नाही. परंतु जेव्हा ते मूल एक वर्षाचं होतं तेव्हा आई दुसऱ्या बालपणासाठी माहेरी गेली आणि मुलाला वडिलांकडे आणि आजी आजोबांकडे सोडून गेली. त्यावेळेस जेव्हा ती परत आली तेव्हा तिला कळलं की आपल्या मुलामध्ये खूप फरक झालेला आहे आणि आपला मूल कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे आणि तो मुलगा कोणाशी संवाद पण साधत नाही आहे किंवा आवाजाला प्रतिसाद पण देत नाही आहे. शिवाय त्या स्वभावात खूप फरक पडलेला आहे, स्वभाव खूप राखीट झालेला आहे, हट्टी झालेला आहे. जेव्हा ते पुण्यामध्ये आले आणि त्यांना कळलं की माझ्या मुलाला ऑटिझम हा एक विकार झालेला आहे, तर मला सर्वप्रथम असं सांगायचं आहे की त्याला जन्मता ऑटिझम होता किंवा नाही हे आपल्याला माहिती नाही. परंतु जर लहान मुलांना सहज आपण मोबाईल दिला, कारण जेव्हा ती आई बाळंतपणासाठी माहेरी गेली आणि जेव्हा ते मूल आपल्या वडिलांकडे आणि आजीआजोंकडे होतं तेव्हा सहजपणे त्यांनी त्याच्या हातात मोबाईल दिला किंवा टी व्ही स्क्रीन दिलं आणि त्यामुळे मात्र त्या मुलाचा ऑटिझम ही अवस्था खूप प्रमाणात वाढली आणि तो पूर्णपणे स्वमग्न अवस्थेत गेला. अशा स्थितीमध्ये सुद्धा होमिओपॅथिक औषध खूप चांगल्या प्रकारे कार्य करते आणि त्या मुलांनासुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्या अवस्थेतून बाहेर काढण्यास मदत करते. त्या आईचे मी खूप धन्यवाद देतो. तिने 2 वर्ष पेशन्स ठेवले आणि हळूहळू पहिल्या म्हणजे 1 वर्षानंतर त्या बाळामध्ये सुधारणा दिसायला लागली, काही शब्द बोलायला लागला आणि साधारणतः 1.5 ते 2 वर्षाच्या उपचारानंतर त्या बाळामध्ये पूर्ण सुधारणा झाली आणि 90% फरक त्याच्या बोलण्यामध्ये दिसायला लागला. तर आता आपण ती माहिती बघू आणि ऐकू. धन्यवाद. माझा मुलगा शिवम जाधव, आम्ही महाडवरून आलो आहे. 2.5 वर्षामध्ये मला शिवममध्ये काही चेंजेस वाटत होते. तेव्हा तिथल्या पीडॅट्रिशियन डॉक्टरनी सांगितलेलं की तुम्ही न्यूरोलॉजिस्ट किंवा पीडॅट्रिक डेव्हलपमेंटकडे जा. तर आम्ही काही दुर्लक्ष केलं, माझा छोटा मुलगा पण होता त्यावेळेस. शिवमची अशी कंडिशन होती की तो छोट्या मुलाकडं बघत पण नव्हता किंवा तो टी व्ही बघायचा सतत, हायपरनेस, डोके बिके सगळं आपटायचा. परत सगळ्या म्हणजे कधी कधी खूप त्रास द्यायचा तो, हायपर व्हायचा. मला म्हणजे आम्हाला सगळ्यांना काहीच वाटायचं म्हणजे असं वाटायचं की याला काय होतं आहे किंवा पुढे जाऊन काय, आणि बोलायचं नाही, रिस्पॉन्स नाही द्यायचा सगळ्या गोष्टी. मग नंतर आम्ही पुण्यामध्ये आलो हॉस्पिटलमध्ये म्हणून. त्या बोलल्या की थोडे दिवस तुम्ही थेरपी जा वगैरे. ह्या कंडिशनमध्ये म्हणजे खूप दिवस लागतील तुम्हाला, 4 वर्ष लागतील 5 वर्ष लागतील. मग आम्ही घाबरून पण गेलो, एक छोटा मुलगा. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप कठीण होत्या माझ्यासाठी. मग नंतर आम्हाला सर्च केलं गुगलवर तर श्री थेरपी सेंटर दिसलं, तर आम्ही तिथे आलो. मग तिथून थेरपी चालूच केली. मग 1 महिना झाला, थोडाफार रिस्पॉन्स येत होता. मग नंतर तिथं एक थेरपी सेंटरला माझी मैत्रीण होती मंजुषा केंजळे म्हणून, त्यांनी सरांचा ॲड्रेस दिला की तुम्ही इथं तातडकडे जा. मग आम्ही आलो. मग सगळ्या आमचं असेसमेंट वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. मग माझ्या मुलग्याला त्या गोळ्या वगैरे दिल्या. मग त्याच्यानंतर तो सुशी सगळं करायला लागला. तो एक दोन शब्द बोलायचा. मग नंतर वाक्य तयार करायला लागला. मग सगळ्या गोष्टी बोलायला लागल्या. मग डॅडा, आजी, आजोबा सगळ्या गोष्टी तो बोलतो. परत लहान मुलाशी माझ्या मुलग्याला तो बोलत पण नव्हता, खेळत पण नव्हता, पण आता सगळ्या गोष्टी तो करायला लागला. हो, खूप चांगला. पिल्लू काय करतोय तू? डोकं कुठे आहे? डोकं हेड कुठे आहे? हेड. शोल्डर कुठे? शोल्डर. नीज अँड टोज. डोळे कुठे आहे तुझे? डोळे दाखव. डोळे. नाक दाखव. नोज. हो, सगळं माइल्ड ऑटिझम. खूप चांगला. हो, खूप शांत. आधीपासून शांत बसायचा, पण तो असं नेल्स हे करायचा, नेल्स हे करणे, परत नेल बायटिंग करणे, ह्या सगळ्या गोष्टी. ABCD म्हणजे त्याला दिसलं ना, आईस्क्रीम, बर्गर, म्हणजे सगळ्या गोष्टी असतात ना, त्या सगळ्या करतो. टायगर असेल किंवा ही गर्ल आहे, हा बेबी आहे, हा सगळं करतो तो, सगळं सांगतो. बोला शिवम. बोल पिल्लं. शिवम. स्वप्नील. जाधव. तू कुठे राहतो? महाडला राहतो ना आपण.
महाडला एक पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ते सगळं बोलतो तो. सगळं हो सगळं बोलतो त्याला फरक पडला ना. हो हो चांगलं.